नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जिल्हा परिषद भरती त्याचबरोबर नगर परिषद, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग तसेच महानगरपालिका यांसारख्या इतरही सरळ सेवा भरती परीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज घेऊन आलो आहोत। या सिरीजमधील आपण आज भाग दुसरा पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण सरसेवा भरतीसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे IBPS आणि TCS द्वारे विचारले जातात आणि जे वारंवार रिपीट देखील होतात किंवा त्या संबंधित प्रश्न रिपीट होतात। त्यामुळे आपण ते प्रश्न आणि त्या प्रश्नांसंबंधी इतर माहिती घेतोय, जेणेकरून परीक्षेमध्ये त्या प्रश्नांसंबंधी किंवा त्या मुद्द्यासंबंधी प्रश्न आला तर त्याचं उत्तर देखील आपल्याला नक्की येईल। त्यामुळे जर तुम्ही सरसेवा भरतीचा अभ्यास करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्याचबरोबर सरळ सेवा भरतीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग पुढे व्हिडिओ पहा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी तृणधान्य पीक कोणते? आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये धान्याचे 3 प्रकार आहेत, तृणधान्य, कडधान्य आणि गळीताचे धान्य। तर त्यापैकी तृणधान्य कोणते असतात ज्यामधून पीठ काढलं जातं किंवा जे तणवर्गीय आहेत म्हणजे गवतवर्गीय आहेत त्यांना तृणधान्य म्हटलं जातं, आणि ते कोणते कोणते आहेत? तर ती महत्त्वाची पिकं आहेत ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गहू। तर यापैकी पर्यायामध्ये कोणता आलेला आहे? ऑप्शन 2, गहू हे आपलं उत्तर आहे। या ठिकाणी भुईमूग हा गळीत धान्याचा प्रकार आहे किंवा गळीत पिकांचा प्रकार आहे, हरभरा हा कडधान्याचा प्रकार आहे, त्याचबरोबर तीळ हा देखील गळीताच्या धान्याचा प्रकार आहे। या ठिकाणी तृणधान्य कोणते आहेत आपण पाहिलं, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू। कडधान्य कोणते कोणते आहेत? तूर, मूग, उडीद, मटकी, हरभरा। आणि गळीताचे धान्य कोणते आहेत? तर भुईमूग, तीळ, सूर्यफूल आणि करडई। यासारखी अनेक पिकं आहेत परंतु आपण ही महत्त्वाची पाहिली। त्याचबरोबर आणखी एक प्रकार आहे नकदी पिकं, ज्यामध्ये पीक घालवल्या घालवल्या किंवा पीक काढल्या काढल्या लगेच पैसा मिळवता येतो म्हणून त्याला नगदी पिकं म्हटलं जातं। त्यामध्ये महत्त्वाचं पीक आहे ऊस, आणि त्याचबरोबर तंबाखू, हळद आणि कापूस ही पिके देखील लगेच पैसा मिळवून देऊ शकतात म्हणून त्यांना नगदी पिकं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, महाराष्ट्रात कृषी दिन हा वसंतराव नाईक या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी 1 जुलैला महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। आणि मित्रांनो, या दिवसाची घोषणा 1989 तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली होती। तेव्हापासून म्हणजे 1989 पासून महाराष्ट्र कृषी दिन हा 1 जुलैला साजरा केला जातो। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी 23 डिसेंबर हा पहा, हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय शेतकरी दिवस। आणि कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो? तर भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3, वैश्विक गरिबी अहवाल 2023 कोणाकडून सादर केला गेला? मित्रांनो, दरवर्षी वैश्विक गरिबी अहवाल हा युनायटेड नेशन्सकडून सादर केला जातो, म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे। आणि मित्रांनो, जर भारताच्या गरिबीबद्दल किंवा भारताच्या गरिबीच्या अहवालाबद्दल प्रश्न आला तर तो कसा असेल, तर गेल्या 15 वर्षामध्ये भारतातील किती व्यक्ती किंवा किती लोक दारिद्र्यातून बाहेर आले आहेत असं UN अहवालात मांडलं आहे। तर मित्रांनो, गेल्या 15 वर्षामध्ये भारतातील जवळजवळ 41.5 कोटी नागरिक दारिद्र्यातून बाहेर आलेले आहेत असं UN म्हणजे युनायटेड नेशन्सच्या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, देशाच्या अंतर्गत उत्पादनात GDP मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? मित्रांनो, देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे 14.1%, ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर देशाच्या GST मध्ये GST संकलनामध्ये महाराष्ट्राचा 15% वाटा आहे। आणि प्रत्यक्ष कर संकलनात म्हणजे जे काही डायरेक्ट टॅक्सेस आहेत त्याच्या संकलनामध्ये महाराष्ट्राचा 38.5% इतका वाटा आहे।
भारतामध्ये जी परकीय गुंतवणूक केली जाते ज्याला काय म्हटलं जातं, थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI, यामध्ये भारताचा वाटा आहे 28.2%, लक्षात ठेवा 14.1% GDP मधील वाटा, 15% GST मधील वाटा, 38.5% प्रत्यक्ष करांमधील वाटा आणि 28.2% हा FDI म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीतील वाटा। प्रश्न क्रमांक 5, मदर डेअरीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? मित्रांनो, मदर डेअरी ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या कंपनीच्या मालकीची उपकंपनी आहे आणि याची स्थापना 1974 साली करण्यात आली होती आणि हिचं मुख्यालय गुजरातमधील आनंद या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, कावेरी नदीचा उगम कोठे झाला आहे? मित्रांनो, कावेरी नदी ही कर्नाटकातील एक नदी आहे, ती कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यातून वाहते आणि तिचा उगम कर्नाटक राज्यातील पश्चिम घाटामध्ये तळकावेरी या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यामध्ये होतो आणि मित्रांनो ती एकूण 765 किलोमीटर वाहते आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। प्रश्न क्रमांक 7, कॅनडा ओपन 2023 स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणी रौप्य पदक जिंकले? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, लक्ष्य सेन हा भारतीय खेळाडू आहे आणि याने पुरुष एकेरी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। अकाने यामागुची ही जपानमधील खेळाडू आहे, हिने महिला एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि हा ली शी फेंग याला हरवूनच लक्ष्य सेन यानं सुवर्ण पदक जिंकलेलं होतं, म्हणजे रौप्य पदक कोणाला मिळालं असेल तर ली शी फेंगला मिळालं असेल, ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताचे मध्य ठिकाण दर्शवणारे केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, भारताचे मध्य ठिकाण म्हणजे 0 मैल हे नागपूरमध्ये आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे, ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो या ठिकाणी 0 माईलचा दगड किती साली लावण्यात आलेला होता, म्हणजे याला 0 माईल कधी घोषित केलं गेलं होतं, तर याचं उत्तर काय असेल, 1907 साली या ठिकाणी 0 माईलचा दगड लावलेला होता। प्रश्न क्रमांक 9, महिला कबड्डी लीग 2023 यजमानपद कोणत्या देशाकडे होते? मित्रांनो आपण प्रो कबड्डी लीग पाहिली असेल त्याचप्रमाणे महिला कबड्डी लीग ही सुरू करण्यात आली आणि याची सुरुवात दुबईपासून झाली। याची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली असेल तर UAE या देशामध्ये झाली, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। दुबईमधील शबाब अल अहली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या शहर पोलिसांनी भारतातील पहिले ड्रोन पोलीस युनिट सुरू केले आहे? मित्रांनो, भारतातील पहिले ड्रोन पोलीस युनिट जे पेट्रोलिंगसाठी ड्रोनचा वापर करतील हे चेन्नई या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं, म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे आणि हे 29 जून 2023 सुरू करण्यात आलेलं होतं। प्रश्न क्रमांक 11, उत्कृष्ट मराठी बाल साहित्य पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? मित्रांनो, उत्कृष्ट मराठी बाल साहित्य पुरस्कार 2023 हा एकनाथ आव्हाड या नाशिकमधील शिक्षकांना देण्यात आला, म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर प्रिया AS यांना 2023 बाल साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि श्याम मनोहर यांना 2008 साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळालेला होता। प्रश्न क्रमांक 12, अकबराच्या दरबारातील अर्थमंत्री कोण? मित्रांनो, अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होते आपल्याला माहीत आहेत, ते कोणते होते? अबुल फजल, फैजी, तानसेन, बिरबल, राजा तोडरमल, राजा मानसिंग, अब्दुल रहीम खानेखाना, हकीम हुक्काम आणि मुल्ला दोप्याजा। तर मित्रांनो या ठिकाणी अकबराच्या दरबारातील अर्थमंत्री म्हणजे वित्तमंत्री, राजस्व आणि वित्तमंत्री हे राजा तोडरमल होते, म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। महेश दास म्हणजे बिरबल हे काय होते तर बादशहाचे विशेष सल्लागार होते। मुल्ला दो प्याजा हे अकबराचे कोण होते? अमात्य होते आणि अब्दुल रहीम खानेखाना हे एक त्या काळचे प्रतिष्ठित कवी होते आणि अकबराचे जे अंगरक्षक होते
बैरम खान यांचे ते पुत्र होते। आता राहिले कोण, तर अबुल फजल। अबुल फजल कोण होते, तर अकबराचं चरित्र लिहिणारे म्हणजेच अकबरनामा आणि आईने अकबरी लिहिणारे अबुल फजल होते। फैजी कोण होते, तर फैजी हे फारसीमध्ये कविता लिहिणारे एक कवी होते, त्याचबरोबर अकबराच्या मुलाचे गणिताचे शिक्षक म्हणून हे काम करत होते। तानसेन हे गायक होते हे देखील आपल्याला माहीत आहे। प्रश्न क्रमांक 13, पानिपतचे पहिले युद्ध कोणी जिंकले होते। मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध, दुसरे युद्ध आणि तिसरे युद्ध असे तीन युद्ध झाली। त्यापैकी पहिले युद्ध हे 1526 झालं आणि ते युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये बाबर विजयी झाला। म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2, बाबर। पानिपतचे पहिले युद्ध बाबरने जिंकले होते। त्याचबरोबर दुसरे युद्ध 1556 झालं आणि हे हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये अकबरचा विजय झाला। त्याचबरोबर पानिपतचं तिसरे युद्ध हे 1761 मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये अहमदशाह अब्दाली हा विजयी झाला। प्रश्न क्रमांक 14, पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कोणाला कर्ज दिले जाते। मित्रांनो, पंतप्रधान म्हणजे PM स्वनिधी योजना ही फेरीवाल्यांसाठी म्हणजे स्ट्रीट वेंडरसाठी सुरू केलेली योजना आहे। यामध्ये 10,000 रुपये, 20,000 रुपये आणि 50,000 रुपये या प्रकारे 3 हप्त्यामध्ये परवडणारी कर्ज दिली जातात। म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन 2। तर मित्रांनो, ही योजना कधी सुरू झाली असा प्रश्न असतो, तर ही योजना कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान सुरू झाली आणि याची तारीख होती 1 जून 2020। प्रश्न क्रमांक 15, कोणता दिवस गंगा नदी डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, दरवर्षी भारतामध्ये 5 ऑक्टोबर हा दिवस गंगा नदी डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। मित्रांनो, 2009 भारताने गंगा नदी डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेलं होतं। आणि मित्रांनो, गंगा नदी डॉल्फिनचं वैज्ञानिक नाव काय आहे, तर प्लॅटनिस्टा गँगेटिका असं याचं नाव आहे, प्लॅटनिस्टा गँगेटिका। या भारत आणि बांगलादेशमधील गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना, कर्णफुली आणि सांगू या नदी प्रणालीमध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी नगदी पिके कोणती। आता मित्रांनो, आपण पाहिलेलं होतं की जी पिके लगेच पैसा मिळवून देतात त्या पिकांना नगदी पिकं म्हटलं जातं। या ठिकाणी ऊसापासून लगेच पैसा मिळतो, तंबाखूपासून मिळतो, कापसापासून मिळतो। म्हणजे ऑप्शन 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, जिमेक्स 2023 हा सराव कोठे झाला। मित्रांनो, जिमेक्स 2023 हा सराव आहे तो भारत आणि जपान या दोन देशांमध्ये पार पडतो आणि याची सुरुवात 2012 झाली होती आणि 2023चा हा सराव विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडला। म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, जगात सर्वाधिक लिथियमचे साठे टिंबटिंब या देशामध्ये आढळतात। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न काय आहे, लिथियमचे साठे कोणत्या देशामध्ये आढळतात। तर या ठिकाणी पहा, चीनमध्ये साठे आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, चिलीमध्ये आहेत आणि युक्रेनमध्ये आहेत। तर मित्रांनो, सर्वाधिक साठे हे चिली या देशामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर सर्वाधिक उत्पादन आणि सर्वाधिक निर्यात ही ऑस्ट्रेलियाकडून केली जाते। जागतिक व्यापारात लिथियमचे सर्वाधिक आवक ही ऑस्ट्रेलिया या देशातून होते। प्रश्न क्रमांक 19, बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक कधी सुरू केले। आता मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि याचं नाव काय होतं, दर्पण। ते त्यांनी 1832 सुरू केलं। त्याचबरोबर त्यांनी दिग्दर्शन हे मासिक 1840 सुरू केलं। म्हणजे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे। आणि मित्रांनो, हे महिन्यातील फक्त शनिवारी प्रकाशित केलं जात होतं। प्रश्न क्रमांक 20, कच्चे रेशीम उत्पादनात अग्रेसर असणारे भारतातील राज्य कोणते। मित्रांनो, या ठिकाणी पहा, कच्चे रेशीम विचारलेलं आहे। मित्रांनो, कच्च्या रेशमाचे तुतीपासून होणारे सर्वाधिक उत्पादन, म्हणजे तुती या झाडापासून होणारे सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होते। म्हणजे तुती खाऊन जे रेशीम किडे रेशीम देतात
त्या रेशीमचे उत्पादन सर्वाधिक कर्नाटक या राज्यातून होते, म्हणजे ऑप्शन एक कर्नाटक हे आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि हे प्रश्न तुम्हाला सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे वाटले असतील, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर जिल्हा परिषद भरती तसेच एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, त्याचबरोबर सरसेवा भरतीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही 2023 किंवा 2024 होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात आणि तुम्हाला त्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ, स्पर्धा परीक्षांसंबंधीचे अपडेट्स आणि माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.